श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंतीनिमित्त शिवमूर्तीची अक्कलकोटमध्ये मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आहे. ही मिरवणूक राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक खंडोबा मंदिर इथून सुरू झाली. विजय कामगार चौक, तारामाता चौक, कारंजा चौक, मेन रोड, वीर सावरकर चौक, सोन्या मारुती चौक, समर्थ चौक, सर्जेराव जाधव पथ, फत्तेसिंह चौक इथून जुन्या राजवाड्यापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, सुरेशचंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभी अन्नछत्र मंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा करण्यात आली. मिरवणुकीत लेझिम पथकानं आपला शानदार खेळ दाखवला. फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणुकीचं उद्घाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापालिका शिक्षण समिती माजी सभापती अनिकेत पिसे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी, सद्दाम शेरीकर, रासपचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर, रिपाई आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, वडार समाज तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले, बंजारा समाजाचे नेते ऋतुराज राठोड, भारिपचे तालुका अध्यक्ष संदीप मडीखांबे, भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे, सुनील खवळे, RPI मुस्लिम आघाडी तालुका अध्यक्ष सोहेल बागवान, पुष्कराज काटकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दरम्यान अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कृषीरत्न अप्पासाहेब पाटील यांनी विजय चौकात छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार घालून स्वागत केलं. या मिरवणुकीत हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अलका भोसले, सचिवा अर्पिता राजे भोसले, स्मिता कदम, संगीता भोसले, उज्ज्वला भोसले, पल्लवी कदम, पल्लवी नवले, स्वाती निकम, क्रांती वाकडे, कविता वाकडे, छाया पवार, तृप्ती बाबर, प्रमिला देशमुख, राजश्री माने, रूपा पवार, स्वप्ना माने, सोनल जाजू, उषा छत्रे, संगीता राठोड, सुवर्णा घाटगे, लता मोरे, आशा पाटील, अश्विनी निंबाळकर, ज्योती शिंदे, अंजली चव्हाण, कविता भोसले, रुपाली भोसले, संगीता साठे यांच्यासह महिला वर्ग बहुसंख्येनं सहभागी झाला होता. जुन्या राजवाड्यासमोरील शामियान्यात मिरवणुकीनं आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना अलका जन्मेजय राजे भोसले, नगराध्यक्षा शोभा खेडगी यांच्या हस्ते आणि अमोलराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड, मुख्याधिकारी आशा राऊत, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, सुरेश सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे नेते दिलीप सिद्धे, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक कल्लप्पा पुजारी, फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, बंडोपंत घाटगे, सत्तारभाई शेख, सतीश शिरसट, नगरसेवक विकास मोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी अक्कलकोट येथील संस्कार भारतीनं मिरवणुकीचं स्वागत राजे फत्तेसिंह चौकात रांगोळी काढून केलं.